रायगड भूषण व केअर ऑफ नेचरचे सर्वेसर्वा श्री राजू मुंबईकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री एकवीरा देवी मंदिर वेशवीच्या पायथ्याशी 250 झाडांचे वृक्षारोपण व बेंचेस बसवण्यात आले. शाळेतील मुलांना ज्यूसचे वाटप करण्यात आले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे तसेच साई देवस्थान साईनगर व वहाळचे संस्थापक अध्यक्ष श्री रवींद्र पाटील, पनवेल अर्बन बँकेच्या संचालिका माधुरी गोसावी, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य सौ पार्वती रविशेठ पाटील, साडे विकास मंचाचे रोशन पाटील, रोटरी क्लब ऑफ उलवेनोडचे प्रेसिडेंट शिरीष कडू व इतर रोटेरियन व आदिवासी बांधव यावेळी उपस्थित होते. राजू मुंबईकरांचा वाढदिवस म्हणजे आमच्या आदिवासी वाडीवर एक सहळ असते आणि त्या माध्यमातून चांगल्या कामांची उद्घाटनं असतात. आज इथं
हा रस्ता 170 मीटरचा जो रस्ता केलेला आहे त्या रस्त्याला म्हणजे आदिवासींचं परिश्रम असेल आणि राजू मुंबईकरांचं आर्थिक सहाय्य असेल अशा माध्यमातून फार चांगले काम केलेलं आहे। ह्या स्पॉटला आम्ही प्रत्येक वर्षी येत असतो आणि ह्या स्पॉटला इथं गाड्या फार प्रॉब्लेम व्हायचा, पण ही सुविधा जी राजू मुंबईकरांच्या माध्यमातून असेल, पण श्याम लेंडे असतील किंवा गावचे सहकारी असतील, कॉन संस्था असेल राजू मुंबईकरांची, यांनी जे एकदम चांगलं काम केलेलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा शुभेच्छा। राजू मुंबईकरांना शुभेच्छा देत असताना आता पर्यावरणाबाबतीत त्याचं फार लक्ष असतं। आत्ताच एक 250 झाडं वृक्षारोपण करून आपण वेशवी कातकरवाडी म्हणजे अर्थातच एकविरेचा डोंगर आहे तिथं आपण वृक्षारोपण करून आलेलो आहोत, बेंचेसचं उद्घाटन करून आलेलो आहोत किंवा रॉक गार्डन अशा पद्धतीचं उद्घाटन करून आलेलो आहोत। त्या आदिवासी वाडीतल्या मुलांसाठी ज्यूसचं वाटप केलेलं आहे, इथंसुद्धा ज्यूसचं वाटप होणार आहे। अशा पद्धतीचा भरगच्च कार्यक्रम असतो आणि आम्हाला एक वर्षासहळ होत असते आणि अशा पद्धतीत काम करत असताना राजू मुंबईकरांचं म्हणजे प्रत्येक दिवसाला एक प्रोजेक्ट होईल असं रोटरीच्या माध्यमातून असं त्यांचं नेहमीच काम असतं, पण आज आम्हाला आनंद वाटतो आहे की ही सुविधा व्हायला पाहिजे होती ती त्यांनी केलेली आहे आणि ही काळाची गरज होती ते ओळखून त्यांनी जो काम केलेला आहे, मनापासून शुभेच्छा। आणि अशीच कामगिरी राजू मुंबईकर आपल्या हातून हो आणि तुम्हाला पाडबल राणे मुंबईकरांचं आहे म्हणूनच तुम्ही एवढं करत असता, दोघांनाही शुभेच्छा, त्याचबरोबर तुमच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा, त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ उल्वेनोड यांनी जो प्रोजेक्ट केलेला आहे त्यासाठी रोटरी क्लब ऑफ उल्वेनोडला सुद्धा शुभेच्छा असतील। रोटरीच्या सर्व मंडळीला मुद्दामून आज आम्ही इथं आणलेलं आहे की अशा पद्धतीची कामंसुद्धा फक्त शहरात कामं करून जमत नाही तर रोटरीने इकडंसुद्धा लक्ष द्यायला पाहिजे, पर्यावरणाकडेसुद्धा लक्ष द्यायला पाहिजे, म्हणून अशा पद्धतीच्या कामांचा शुभारंभ आज राजू मुंबईकरांच्या वाढदिवसानिमित्त झालेला आहे।